मी कधी पण कुठल्याही देवाच्या दर्शनाच्या करता गेलो तरी मागणी करत नाही. आता श्रावण महिना सुरू झाला, आपली परंपरा आहे, आपली पद्धत आहे, आपली संस्कृती आहे की त्या काळामध्ये आपण जाऊन दर्शन घेत असतो, इतरही वेळेस घेत असतो. परंतु धनंजयनी मला सांगितलं की तुम्ही आता येत आहे अनशा, तर आपण जाऊया, म्हणून मी दर्शन घेण्याच्या करता आलेलो होतो. मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या जे काही राज्यावर नैसर्गिक संकट आलेलं आहे त्याच्यातनं पुन्हा राज्यातला शेतकरी उभा राहावा, त्याला सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी केली जावी. मी ती बातमी तुमच्याकडनंच ऐकलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की पाठिंब्याच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ED असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेब सांगू शकतात. हो का, मी तुम्हाला सांगितलं की त्या यंत्रणांना तुम्हाला देशातल्या कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, इन्क्लुडिंग तुम्ही पण.